कोणत्याही प्रकारचं शिक्षण नसताना महिला कशा प्रकारे इंग्रजी बोलत आहे व्हिडिओच्या शेवटी नक्की पहा. भल्या भल्या लोकांची इंग्रजी बोलताना बोबडी वळते, पण काही काही लोक कोणतंही शिक्षण न घेताही फाड फाड इंग्रजी बोलताना दिसतात. अशाच एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला. व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले. इंस्टाग्रामवर डिअर अल्फा मनचैन नावाच्या अकाउंटवर हा पोस्ट केला आहे. हा व्हायरल व्हिडिओ गोव्यातील बागा म्हणजे वागातोर बीचवरील आहे. व्हिडिओमध्ये एका बांगड्या, ब्रेसलेट आणि नेकलेस विकणारी महिला फाडफाड इंग्रजी बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ही महिला कोरोनानंतर समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या बदलांबाबत तिची निरीक्षणे मांडत आहे, तेही इंग्रजी भाषेमध्ये. व्हिडिओमध्ये ही महिला बांगड्या आणि नेकलेस विकताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये समुद्रकिनाऱ्यावरील बदलत्या स्थितीचे वर्णन या महिलेने चक्क इंग्रजी भाषेमध्ये उत्तम प्रकारे केलं आहे. व्हिडिओला 824,000 अधिक लाईक्स आणि अनेक कमेंट्स केले आहेत. या महिलेचे इंग्रजी भाषा ऐकून तर लोक खूप प्रभावित झाले. समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या साक्षीदार असलेली ही महिला तिचे मत इंग्रजीत मांडताना अजिबात अडखळत नाही. तिच्या मतावरून तिचे फक्त तिचे इंग्रजीच नव्हे तर तिची निरीक्षण क्षमता देखील चांगली आहे हे दिसते. लोकांनी महिलेचं कौतुक केले. व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केले आहेत. एकानं लिहिलंय की तिच्या अचूक आणि सहज इंग्रजी बोलण्याचे कारण म्हणजे ती आमच्यासारखी इंग्रजी शाळेत शिकली नाही, परंतु तिनं ते आत्मसात केलं आणि ज्यांची पहिली भाषा इंग्रजी आहे त्यांचे अनुकरण करून मुले जसे त्यांच्या मातृभाषेचे करतात त्याचे कौतुक करा. दुसऱ्यानं लिहिलंय की आज खऱ्या अर्थाने इंग्रजी ही फक्त भाषा आहे हे सिद्ध झालं. But now it's a change and it's like more Russian, German, France people coming. And now after the lockdown, after the COVID, many Indian people start to get a holiday. Yeah. Before that, I seen none of our Indians having holiday. Oh, here, yeah, in Wagata. In Wagata. After the COVID, they made the mind to have a holiday. Okay. To see the places. And they died.